आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोन मंत्र्यांचा सहभाग आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. एक तर अब्दुल सत्तार आणि दुसरा म्हणजे राठोड. आणि अनेक ईडीच्या एन्क्वायऱ्या लागलेले लोक सुद्धा मंत्रिमंडळात आहे. म्हणजे याच्यासारखी शर्मेची गोष्ट दुसरी कुठलीही नाही. ज्यांनी ठाण ठाण बोंबाबोंब केली की अब्दुल सत्तार यांच्यावरती काय काय आरोप आहेत, राठोडांवरती अत्याचाराचे आरोप आहेत, बलात्काराचे आरोप आहेत, अशा लोकांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये स्थान देणं हे भाजपला शोभणारं नाही आणि एकनाथ शिंदेंनाही शोभणारं नाही. गेले 40 दिवस तुम्ही कधी गुजरातमध्ये, कधी तुम्ही आसामला, आणि तुम्ही मोठ्या मोठ्या विमानांनी फिरला, मोठ्या मोठ्या 5-स्टार हॉटेलमध्ये राहिला, लोकांच्या जनतेमध्ये उधळपट्टी केली आणि आजचं शोकांतिका म्हणजे आजच्या मंत्रिमंडळामध्ये एकही महिला नाही. तर अशा प्रकारे भाजपने जे केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. आणि राज्यपालाला ह्या सगळ्यांना शपथ देण्याचा अधिकार नाही, कारण माफी नाही काफी म्हणून आम्ही आता आंदोलन केलेलं आहे की माफी तुमची आम्हाला मंजूर नाही.